बर बोल, काय झालं बोलली? रिया मॅडम, आता आपल्याला माहितीये ना, मी फार दिवस जगणार नाहीये. तर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मला भीती वाटायला लागली आहे. मी गेल्यानंतर ना सचिन फार एकटा पडेलो. त्याला नाही सवय एकट्याने काहीच करायची. म्हणजे तो भाऊजींसारखा नाही आहे ना. म्हणजे त्याला बोलायला, निर्णय घ्यायला प्रत्येक वेळेला ना जोडीदाराची गरज असते. पण मी नसताना ते सगळं कोण करणार? मी काय म्हणते? काय या मॅडम, तुम्ही फक्त सांगा, तुम्ही माझ्या सचिनसाठी हे सगळं कराल का? तुला चालणार असेल तर मी सचिनची फ्रेंड बनायला तयार आहे. मी ते ट्राय करू शकते. नाही 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 रिया मॅडम, मला माहितीये ना की सचिनला एका जोडीदाराची गरज आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की मी गेल्यानंतर तुम्ही माझी जागा घ्यावी. तुम्ही लग्न कराल माझ्या सचिनशी? अगं वल्ली, तू काय बोलते? अजिबात नाही, शक्यच नाही. नाही 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 नाही, विचार पण मी नाही करू शकत. नाही 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 नाही. मला खरं सांगा, तुमचं सचिनवर प्रेम होतं ना? होता, म्हणजे आहे. पण जे काय मी केलं वल्ली, ते वेडेपणा होता. कसला हो वेडेपणा? कसला वेडेपणा रिया मॅम? एखादी व्यक्ती जर आपल्याला खूप आवडत असेल तर ती मिळवण्यासाठी आपण काही केलं तर त्यात काय चूक आहे? म्हणून मी हे रिया मॅम, मला ना माझ्या सचिनला फक्त आनंदी बघायचं. आणि मला माहितीये, मला सचिनला आनंदी बघायचं असेल ना तर त्याला एका जोडीदाराची गरज आहे. त्याच्यावर नितांत प्रेम करणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कायम असावी ही एवढी इच्छा आहे माझी. आणि मला सांगायत काय चूक आहे? नाही नाही, तुम्ही तुम्ही असं सांगा की माझी शेवटची इच्छा आहे. अगं वल्ली, तू काय शेवटची? काय बोलते? असं काही होणार नाहीये. आपण फॉरेनला जाऊ, तुझं ट्रीटमेंट करू, तू बरं होईल ग. मी नाही बरी होणार आहे. नाही होणार आहे मी आता बरी. मी मान्य केलंय, मी ते सत्य पचवलंय, मी नाही होणार आहे आता बरी. वल्ली, जरी मी तयार झाली तर सचिनचं काय? तो तयार होईल का? घरच्यांचं काय? त्यांना चालणार का? ते मी बघेन ना. हा, घरच्यांना काय सांगायचं, सचिनला काय सांगायचं, त्यांना कसं समजवायचं ते मी बघेन. तुम्ही फक्त हो म्हणा ना, हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही माझ्या सचिनची लग्न करा ना. रिया मॅडम, ऐका ना, मी तुमच्यात बदल घडला ना. मी बघितलंय ना तुमच्यात किती बदल घडलाय. आणि मी सुद्धा आधी वाईट वागायचीच की मला दुसरी संधी मिळाली. जस्ट बिकॉज माझ्या सचिनवर प्रेम आहे म्हणून मी हे करत नाहीये. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करते, तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मॅडम, तुम्ही किती आभार मानलो. नाही ग वल्ली, प्लीज तू हे सगळं नको करू. उलट किती किती दिवस लागले मला तुला ओळखायला. तू किती मोठे मनाची आहे, तू किती तुझ्या नवऱ्याचा विचार करते. तू गेल्यानंतर तो सुखाने राहावं म्हणून तू एवढा मोठा सॅक्रिफाईस करते. तू खूप ग्रेट आहेस ग. मला माझ्या सचिनला फक्त आनंदी बघायचं आहे, बाकी काही नाही. तुम्ही तुम्ही एक काम करा, आपण आपण दोघी आज वाड्यावर जाऊ. आणि मी माईमावशींना आणि आप्पांना वाड्याच्या बाहेर पाठवते. आणि आपण आपण सचिनशी बोलूया. आर यू शुअर? ठीक आहे, मी येते. एक मिनिट. हॅलो सचिन. हा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं संध्याकाळी. हा, तू घरीच आहेस ना? घरीच थांबा, मला बोलायचंय. हा, बघितलीस का तुझी बदललेली रिया?
ही बाई या जन्मात बदलणं शक्य नाही. तुमची आई ज्या जमिनीसाठी लढतीये ना, त्या जमिनीचे कागद येत आहे. हे कागद तुझ्याकडे कसे आले वल्ली? तुमच्या आईची जमीन जी बाई बळकवण्याचा प्रयत्न करत होती ना, ती बाई आता सुधारली. वल्ली तुला खरंच वाटतंय ना की रिया बदलली आहे, मग मी सांगते तसं कर. तू रियाला सांग की तुझ्या मागे तुझी अशी इच्छा आहे की रिया आणि सचिननी लग्न करा, ठीक आहे? म्हणजे तिला खात्री पटू दे की तुला हे हवंय, आणि मग नंतर तिला सांग की तू तुझा निर्णय बदललायचा. मला माझा निर्णय बदलायचा नाहीये. अनपिका ताई समजून घ्या ना. तरी तू निर्णय बदललायस असं सांग तिला, असं करून तर बघ, आणि मग ती तुझ्याशी कशी वागते ते बघ. हे बघ, ती बदलली असेल तर मग प्रश्नच मिटला, पण मला खात्री आहे की रिया तुझ्या बरोबर नाटक कर. कर तर खरं वल्ली, ऐक माझं. आपण सुरुवातीला काही टेस्ट करूया, त्यावरून आपल्याला साधारण परिस्थितीचा अंदाज येईल. वाटलंच तर आपण रेडिओलॉजिस्टला यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेऊ. मला वाटतं बायोप्सी आणि इतर टेस्ट केल्याशिवाय आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता नाही येणार. म्हणजे नाही 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 होणार बाई, मी या टेस्ट नाही करणार, मला खूप त्रास होणार, मला माहिती. मला नाही. अगं हे सगळं गरजेचं आहे, आपण आज करून घेऊया हे सगळं. आम्ही करतो डॉक्टर. आपण आज सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि मग घरी जाऊन शांतपणे बोलू सचिनची. अरे डॉक्टर, आम्ही आज करून घेतो सगळं. वल्ली अगं काळजी करू नकोस, सगळं नीट होणार, छान होणार सगळं. डॉक्टर येतो. काय रे सचू, कुठे गेली वल्ली? काय कळलं काय? नाही ना ग, मी फोन करतोय तर उचलत पण नाहीये ती. काय बाई ही तरी, आता कळणार कसं? तू एकदा जाऊन बघतोस का? कुठे जाऊ, मला माहितीच नाही ना कुठे गेली ती. अरे इथे शेजारी पाजारी कुठेतरी बघ ना, जाऊन जाऊन जाणार कुठे ती. अग एक मिनिट थांब, वहिनींचा फोन. हा वहिनी बोला ना. अरे मी ना आपल्या हॉटेलचं सामान आणायला जरा बाहेर आले. वल्ली माझ्या बरोबर, आमची निघताना जरा घाई झाली त्यामुळे न सांगताच निघालो. अच्छा, अहो तिलाच फोन करतो मी केव्हापासून. हो तिच्या फोनची ना बॅटरीच गेली. अरे अगदी थोडीशी उठली आहे तर ती मला म्हणाली की तुम्हीच फोन करून सांगा जरा सचिनला. अच्छा, हो मी आणि मावशी किती काळजी करत होतो इथे. अरे काळजी कसली, माझ्या बरोबर आहे ती. येतोच आम्ही थोड्या वेळात, होत आलाय काम. बर बर ठीक आहे, या लवकर. आता हिचा रिपोर्ट नीट यावा म्हणजे मिळवली. काय रे? अग वहिनींसोबत आहे ती, थोड्या वेळाने येतो म्हणल्या. ठीक आहे, कळवायचं तर ना तिने. वल्ली त्यांना वाचू दे रिपोर्ट, तू आधीच घाबरू नकोस. ग डोळे उघड वल्ली. काय झालंय डॉक्टर? तुम्ही आधी कोणाकडे टेस्ट केली होती आणि कोणाचे रिपोर्ट आणले होते मला माहिती नाहीये. कुठेच ट्यूमर दिसत नाहीये, त्यामुळे यांना कॅन्सर वगैरे असं काही नाहीये. बर मी काय. मम्मा, ओ बाळा काय चाललंय सगळं? आणि रिया अशी का वागते याच्याशी? हे दोघं इकडे काय करतात? आपण सगळे घरचे बसूया आणि मार्ग काढूया असं सगळं बोलणं झालं होतं ना, बाहेरची माणसं वाढतच चालली आहेत. पट्या ए, तो जो काही अटिट्यूड आहे ना तो मम्मा पुरता मर्यादित ठेव, कळलं ना? मला नाही बोलायचं. आम्हाला नातं काय ते माहित नाही, पण तरी सुद्धा मी याच घरची मावशी होऊ ना ग. हो हो अगदी बरोबर, तू घरचीच आहेस का? आणि मी पण. ए हा, तू घरचा, सगळे घरचे. आता बोलूयात का मुद्द्याचं? ओके. सो मी काय म्हणत होते की वल्ली, हे सगळं सॉर्ट आउट होईपर्यंत ना तू एकटीनं घराबाहेर पडू नकोस.
हो बरोबर. तू ना दुसऱ्या कुठल्या तरी गावाला जाऊन राहा, म्हणजे तू कोणाला दिसणार नाही आणि कोणी तुला पाहणार पण नाही ना. नाही पण त्या रियाला जर सुगावा लागला की हे कुठे राहत आहे तर ती या दोघांना त्रास देईल आणि मग यांना वाचवणार तरी कोण नाही. त्यापेक्षा ना आपण त्या रियाच्या त्या मावशींना भेटूयात, त्या चांगल्यात, त्या मदत करतील. पण मग आपणच रियाला त्रास दिला तर, म्हणजे ती जसं वागते त्यापेक्षा डेंजर काहीतरी वागायचं. ती वाईट वागली म्हणून आपणही तसं वागायचं का? यातलं काही करायची गरजच नाहीये. आपण सरळ पोलिसात जाऊया ना, आपल्याकडे पुरावे पण आहेत. त्याचा काहीही उपयोग होणार नाही, ती रिया सगळं मॅनेज करू शकते. आणि पोलीस काय करतील, तिला बोलवून घेतील, जरा तंबी देतील, सोडून देतील. ती तिचं गड गाणं तिथे गाणार आणि घरी जाणार आणि पुन्हा तेच करणार. नाही बरोबर बरोबर आहे. मी म्हटलं ना आपण पोलिसात जाऊया, त्यामुळे हा प्लॅन कितीही चांगला असला तरी मी सुचवला, मी म्हंटल, त्यामुळे तो कसा पटणार ना त्यांना. नाही दादा बरोबर बोलतायत त्या. बोलू दे. अरे त्या रियाच्या खूप ओळखी आहे बाबा, मला माहिती आहे. पोलीस काहीच करणार नाही. आणि समजा अटक जरी झाली तरी त्या लगेच जामिनावर सुटतील. हो अगं बाई नको, त्यानंतर तिचे आणखी काहीतरी कारवाया वाढत जातील. नको. हो मग ती आपल्या सगळ्यांना अजून त्रास देईल. नाही नको. मला काय वाटत? नाही नको 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 वल्ले, तू अजिबात काहीही सुचवू नकोस. आधी सगळा तू गोंधळ घालून ठेवलायस. अरे खोटे कागद तुला वाचता आले नाहीत. काय उपयोग आहे, तसही त्याला त्यातलं काहीच पटणार नाहीये. नाही बरोबर आहे. सचिन राहूच दे, बाकी सगळा हे प्लॅनिंग राहूच दे, काही करायला नको. मी सांगतो ते करूया. माझं म्हणणं काय, आपल्याकडे पुरावे आहेत, आपण पोलिसांमध्ये जाऊया. मग पुढे काय तपास करायचा ते पोलीस बघतील. वा छान. आणि तोपर्यंत सचिन आणि वल्लीच्या सेफ्टीचं काय, त्यांना काही झालं तर? तोपर्यंत या दोघांनी घराबाहेर पडायचंच नाही. मी तर म्हणतो आम्ही कसं त्याला घरात कोंडून घ्यायचं, आमची काय चूक आहे? मग काय, तू थांब दादा. वहिनी तुम्ही सांगा तुमच्या डोक्यात काय. मी सांगते. पटताय का बघा. अनामिका ताई, मला आजपर्यंत वाटत होत की तुम्ही हुशार आहात, पण तुम्ही तर खूपच जास्त हुशार आहात. सिरियसली मामा, केवढा भारी प्लॅन आहे, फुल फिल्म यार. अत्यंत घाणेरडा आणि निकृष्ट दर्जाचा प्लॅन आहे, अत्यंत फालतू प्लॅन. हे असलं काही होणार नाही आणि हा प्लॅन सपशेल फेल होणार आहे, माझा ऐका. त्यापेक्षा मी अजूनही सांगतोय, साधा सोपा प्लॅन करा, पोलिसात जा, पोलिसांमध्ये तक्रार करा, आपल्याकडे पुरावे आहेत, मग पोलीस काय करायचं ते करतील. तुम्ही हा प्लॅन केलात ना सगळ्यांनी, हा प्लॅन फेल होईल, तुमच्या अंगाशी येईल सगळ्यांच्या. तुम्हाला मावशी तुला कळतं ना मी काय सांगतोय ते. तू ह्याच्यात पडू नकोस आप्पा, वय झालंय तुमचं, यांच्यापेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत तुम्ही. तुम्ही समजवा या सगळ्या मुलांना, हे सगळं नाही करायला पाहिजे, चुकीचा प्लॅन आहे हा. किंवा मग करा, यांच्या मनाला येईल तसं करा, जा यांच्या बरोबर आणि अडका सगळे. मग नंतर हे नका करू, मला सांगू नका की मी सांगितलं नव्हतं कोणाला. काय करा मनाला येईल ते. हे बरोबर आहे रे तुझं, आपण काय अशी माणसं आहोत का? अगदी साधं घर आहे आपलं, या अशा भानगडीत आपण पडायचंच नाही. हा नाही मला पटतच आहे, या सगळ्यांना सांग समजावून. हो पट्या बरोबर आहे तुझं, राईट. मलाही पटलं. हो सौरभराव, तुम्ही पोलिसात भ्रमणध्वनी कराच. हो अहो हेच सांगतोय ना मी मगासपासन, कोणी सरळ बोलून ऐकतच नाही माझं, मग हे होणार ना मग चिडचिड. हो हो मलाही पटलंय. हो हे करूयात, फोन करूयात आपण.
उद्या सकाळी सकाळी फोन करूय. सचो वल्ली उठला होते. अरे बाहेरनं कडी लावली का काय पट्या? आम्ही बाहेरनं कडी लावली आहे. कोण आहे बाहेर? कोण काय कोण? आम्ही, मी आणि राधा. नील, अरे नील, तू बाहेरनं बंद करून ठेवलास दरवाजा, लाज वाटते का तुला? ए बघ, ते मला काही माहित नाही, पण तुला आता फ्री ठेवलं तर तू जाशील पोलिसात कंप्लेंट करायला, आणि ते आता मला परवडणार नाहीये. सो बरोबर आहे सर, आणि त्या रियाचा बंदोबस्त करायला ना अनामिका मॅमचा प्लॅनच बेस्ट आहे. करेक्ट. नील, मी बाहेर आलो ना असा चोपून काढीन ना तुला, असा चोपून काढीन ना. बावळट, दरवाजा बंद करून ठेवलाय बाहेरून. ऑब्व्हियसली आता दुसरा काय ऑप्शन आहे आमच्याकडे? मी ना, मी बघतो तुम्हाला दोघांना बाहेर आल्यावर. राधा, राधा प्रचंड चिडलो मी तुझ्यावर पण. खूप हॅपी आहे तुम्हाला मिळालास. मी या दिवसाची खूप वाट बघत होती. आय एम सो हॅपी. मी पण खूप वाट पाहिली. किती दिवस वल्लीला सहन करणार ना, वैतागलो होतो मी. बायदेवी, आपण कुठे चाललोय? कुठेही. म्हणजे? म्हणजे तू म्हणालीस ना माझ्यासोबत कुठेही यायला तयार आहेस, मग आपण कुठेही चाललोय. चालेल. एवढ्या जोरात का गाडी चालवतायत? आपण गाठू ना यांना. आपण गाठू वल्ली, प्लीज काळजी करू नकोस, शांत राहा, गाठू. मी काळजी करते कारण ती मामा आहे ना यांच्या बरोबर, मला तिची भीती वाटते, तिचा काही भरोसा नाही हो. वल्ली, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? हा बस. तुम्हाला विचारत होता ना की माझा तुझ्यावर प्रेम आहे का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आपण लग्न कधी करणार आहोत? करणार ना. मग त्या मंदिरातच केलं असतं ना आपण. इतकं सोपं आहे का सगळं? म्हणजे आपल्याला एकमेकांपासून कधीच कोणी वेगळं करू शकणार नाही ना, याची सोय करणार आहे मी आता. म्हणजे आपलं लग्न होणार आहे? ओ वाव, सगळं मस्त होणार आहे आता. फक्त ना तू जरा आरामात चालव प्लीज. सचिन, काय करतोय मला सांग तरी. हे बघ रिया, आपल्याला एकत्र यायचं असेल, एक व्हायचं असेल, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. लोक जगू नाही देणार आपल्याला एकत्र. बरोबर आहे, तर मग काय करायचं? आपण एकत्र जगू शकत नाही, पण एकत्र मरू शकतो ना. तू काय वेड्यासारखा बोलतोय? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? ऑब्व्हियसली आहे, पण हे वेडे पण आहे. प्रेमात माणसं वेडीच होतात ना रिया. मग तुझ्या प्रेमात मी ठार वेडा झालोय असं समज. तीन महिनेपर्यंत मोजतो मी. तुझं जर खरंच प्रेम असेल माझ्यावर तर माझ्यासोबत उडी मार. उडी मारू? उडी कशाला मारायचं? जगूया ना. प्रेम आहे ना माझ्यावर? हे बघ, माझं प्रेम आहे सचू, प्रेम आहे, पण त्या मरायचं कशाला? जगूया ना आपण. चल चल चल. हा प्रेम आहे ना सचिन? अनामिका ताई, तू असा काठावर का उभा? एक सचिन, ऐक ना. अनामिका ताई, तोडी नाही ना मारणार? नाही. नक्की ना? नक्की. आपण घरच्यांना कन्व्हिन्स करूया ना. मी म्हणते आपण क्राईम आहे सचिन हे. मी म्हणते मूर्खपण आहे, एक मोठा क्राईम आहे. प्लीज ऐक माझा. दोन. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मरूया एकत्र.
3 मला घ्या ना तुमच्या सेलिब्रेशन मध्ये. अच्छा, म्हणजे आता तुला आमच्या सेलिब्रेशन मध्ये यायचंय. मग आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो तेव्हा काय झालं होतं ते बरं आहे. करेक्ट आहे सर, तुम्ही तिथेच उभे राहा. जाऊ दे पोरांनो. अरे सौरभ राव तसे खूप चांगले आहेत बरं का, थोडेसे जास्तच सरळ मार्गे आहेत एवढंच. बघ बाबा सौरभ, आम्ही तुला आमच्यात घेऊ पण यानंतर माझ्या अनामिकाला कधी त्रास द्यायचा नाही. वा सगळं फक्त तुमच्यामुळे होत आहे. तुमचं ऐकलं म्हणून हा दिवस बघता येतो मला. थँक्यू. खरंच तुमचे खूप आभार. आता वाकायचं नाही अस वेडे आहात का तुम्ही दोघं. थँक्यू वगैरे काय. खूप खुश राहा, मांडायचं नाही आता, मांडू नकोस ग त्याच्या बरोबर. चल आपण निघूया. बाई मावशी आम्ही निघतो. हा चल बाय. एक मिनिट. शब्द आहे माझा. काय मग वल्ली, काय काय करून हवाय खायला? आता यापुढे फक्त लाड करून घ्यायचंय. खास करून सचिन कडून. नाही नको, मी यांना खूप त्रास दिला. असू दे, आता आणखी त्रास दे. हक्कतो तुझा. आता तुम्ही म्हणाल तसं होईल. तुम्ही फक्त आज्ञा करा राणी सरकार. चला चला देवा पुढे साखर ठेवा, नमस्कार करा. चला चला सगळं जाऊया. सौरभा सचो. आई तू सकाळी सकाळी सचो. हा आलो. अरे मी तुला अगं तू कशाला एवढ्या लवकर उठली, सगळं झोपायचं मळमळत त्याने. नाही आता मला फ्रेश वाटतंय. बरं हे बघ मी दूध बिस्किट ठेवले, सगळं खाऊन घे. हा तेवढं सकाळी गरज आहे का मावशी, झोपायचं होतं अजून. ए
काय झोपायचं? तुला आरामाची काय गरज आहे? प्रेग्नंट ती आहे, मी तुला उठवायलाच आले होते. चल सगळं आवरून घे, मी तुला यादी देते, सगळं सामान घेऊन ये. चल चल चल. नाही पण काय ग मावशी, एक मिनिट एक मिनिट. आज ऑर्डर वगैरे होती का? लक्षातच नाही माई मावशी. नाही ग, तुझी तयारी चालली. कसली तयारी? कळेल तुला ते सगळं. बरं हे बघ, आता दूध बिस्किटाच्या आधी मी तुला एक रस देते प्यायला. अनोशा पोटी तो प्यायचा असतो. तोंडात काही त्याकू नकोस, कळलं? तोंड दुखलं तर चालेल ना. तर तुला स्वतःला पोर होणार आहे, पण तरी सुद्धा तुझा पोरकटपणा काही कमी होत नाही. चल चला चला. गरगरतो माई मावशी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. पाणी प्यायलेस का? पाणी प्यायल्यानंतर अजून कसं तरी होत असं मळमळत. नको मला, नकोय पाणी. या दिवसात असंच होत असत, पण वेळेवर खायला नको का? पण मला नकोय खायला माई मावशी, मला भूकच नाही तर मी का खाऊ? अगं तुला भूक लागत नाही, पण आतमधल्या त्या पिटुकल्या जीवाचं काय, त्याला का उपाशी ठेवायचं? वेळेवर खायला हवं. बर ठीक आहे, मी खाईन मी खाईन, पण हे आल्यानंतर यांच्या बरोबर जेवेन. आता लहान मुलांना ओरडतात तशी तुला ओरडेन बरं मी. वेळेवर खायला नको, कुणासाठीही जेवायला थांबायचं नाही, खायला थांबायचं नाही, कळलं? आता समजा मी काही खाल्लं आणि ते उलटलं तर मला कुरकुर नको, आणलंय ते पटकन खाऊन टाक. अगं बाळा, गरोदरपणात काळजी घ्यायची असते. आपण आधी कसं कुठेही फिरतो, उन्हातानात फिरतो, पाणी वेळेवर पितो, कधी कधी राहून जात, पण ते तेव्हा चालतं ग, आता नाही. आता काळजी घ्यावीच लागते. औषधं पण घ्यायची असतात की नाही? मग औषधं घ्यायची तर त्याच्यासाठी आधी खायला नको का? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला भीती वाटते ना, समजा मी काही खाल्लं आणि उलटलं तर. अगं काय, हे असं होतच असत, पण म्हणून आपण पोट रिकामं ठेवायचं नाही, आपण काहीतरी खाऊन घ्यायचं. अगं बाळाची आबाळ हो द्यायची नाही, म्हणजे त्याचं संगोपन करायचंय. हेच तुझे 9 महिने आहेत. एकदा का बाळंतीण झालीस, बाळ बाहेर आलं की मग आम्ही सगळे आहोतच. पण आता आमच्या हातात काही नाही, आम्ही फक्त तुझ्या दिमतीसाठी आहोत. तुला काय हवं नको ते बघणार. आता तुझी जबाबदारी वाढली आहे, तेव्हा तुला हे आणलंय ते पटकन खाऊन टाकायला हवं. हे हे काय झालं, नाही आवडलं का? दुसरं काय आणू? नाही नाही नको, दुसरं काही नको. त्याचा अख्खं घर त्या बाळाभोवती फिरतय. हा की वल्लीची काळजी वाटतेय, कसं होणार आहे सगळं, पहिलीच वेळ आहे, तिची तब्येत नीट राहील ना, वगैरे वगैरे. पण माई मावशी आहेस ना? पण माई मावशींची चिंता पण आहेच. सगळ्या कामाचा भार आता माई मावशींवर पडणार आहे, तिच्या वयाप्रमाणे तिला कसं झेपेल, वगैरे वगैरे. एकटीला कुठे, सचिन दादा असेलच ना मदतीला. मग त्याची चिंता वाटणार नाही का? त्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याला सगळं समजेल ना, जमेल ना त्याला. म्हणजे थोडक्यात काय, त्याला तुझी मदत हवी. म्हणजे त्याचे प्रश्न काहीही असू देत, त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे मिस अनामिका, बरोबर? नाही हा, असं काही नाहीये. बिचारा थोडासा इमोशनल झाला होता, बोलावं असं वाटलं म्हणून केला असेल फोन. आणि मदत तर मी तशीही करेनच. इथं करशीलच ग तू. पण ना खरं सांगू, मला असं गट फिलिंग येत आहे की वल्लीताईचं बाळ आहे ना, मस्त हेल्दी असणार आहे आणि सगळं खूप छान होणार आहे. तुझही? माझं काय लग्न? नाही बाळ. काय? माझं बाळ? एक मिनिट मम्मा, माझं बाळ हे माझ्या विचारात सोड असं लांब लांब पर्यंत स्वप्नातही नाहीये. माझ्या बाळाचा कुठे विषय काढलास तू? हा विषय मी नाही, पट्यानीच काढला. तो म्हणाला की तुम्ही ज्या प्रकारे आमच्या पाठीशी उभ्या राहताय, तसंच राधाचं जेव्हा बाळ होईल तेव्हा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू. आता थोड्या वेळात मी आणि नील वाड्यात चाललोय वल्लीताईला भेटायला. का म्हणे? सिक्रेट आहे, सिक्रेट सिक्रेट आहे म्हणे. सिक्रेट बरं आहे तुम्हा दोघांचं. हा सगळ्या गोष्टी अगदी जोडीनी करता. लग्न व्हायचंय म्हटलं अजून बेतानी जरा. मम्मा आम्ही तुझ्या त्या पट्ट्यापेक्षा चिक्कर स्लो चाललोय बर का. तू कुठच्या कुठे जाऊन पोचला?
राहूर कस सांगू म्हणजे पाण्यात पडून पोहण्यासारखं आहे. जोपर्यंत आपण काठावर बसून विचार करत असतो तोपर्यंत आपल्याला असंच वाटत असतं की आपल्याला पाण्यात पडल्यावर पोहायला जमेल का जमेल का. पण एकदा का पाण्यात पडलो की आपण बरोबर हात पाय मारतो आणि तरून जातो. निभावत सगळं खरंच सांगते सगळं जमेल तुला कारण एक आई आपल्या बाळासाठी वाटेल ते करू शकते. सगळं जमत तिला खरंच सांगतेय सगळं छान होणार आहे तुझं. पण त्यासाठी फोन बाजूला ठेवायला हवा ना. सारखा आपलं ह्याला फोन करते त्याला फोन करते. मी वाचलंय अग त्या मोबाईलचे काहीतरी काय किरण बिरण काय असतात त्यांनी म्हणे बाळाला त्रास होतो. आणि हिचं आपलं सारखं सचिनला फोन करते इकडे फोन करते. मावशी शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे नाही का. आपल्या वल्लीला नवऱ्याशी बोलून बरं वाटेल जरा आनंद होईल स्ट्रेस कमी होईल. बोलू दे की तिला. अगो बाई मी बोलत काय बसले. अगो मी लाडू करायला घेतले ते सगळं अर्धवटच ठेवून आले 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 तुम्ही बोलत बसा आले मी. कसं वाटतंय आई होणार आहेस विश्वास बसतोय ना. खरं सांगू म्हणजे छान वाटतंय खूप असं थोडं पचत नाहीये अजून की मी आई होणार आहे. पण बघितलं ना सगळे माझे किती लाड करतात. अगं मग करून घे की लाड. खर तर सगळे माझे लाड करत नाहीयेत पोटातल्या बाळाचे लाड करत. वेडीस का तू. तुझे लाड म्हणजेच बाळाचे लाड. आणि तुला काय काय करावं असं वाटतं बल्ली सांग ना. काय खावं असं वाटतंय कुठे जाऊन कुठे फिरायला जावं असं वाटतंय का. कधी कुणाशी मोकळेपणानं बोलावं असं वाटलं तर मला सांगशील. अगदी सख्ख्या बहिणीसारखे सगळे लाड पुरवेन मी तुझे. खरंच खरंच मी खरं सांगू मला काय हवंय. काय हवंय सचिनला भेट पण मी या लाडवांमधलं तुम्हाला बायकांना सगळं कळत. माझी आई मात्र खूप सुगरण होती बरं का. आमची ही बाळंत झाल्यानंतर चांगली 4 महिन्याकरता गेली होती. तेव्हा आपण सासू आहोत हे विसरून तिनं सगळं पाठवलं होतं तिला. म्हणजे बघा बाळण सुपारी गुटी आणि लाडू तर विचारूच नका. अहो डिंकाचे मेथीचे आळीवाचे सगळे. हो मी सुद्धा हे करणार आहे सगळं वल्लीसाठी. म्हणजे त्यासाठी मी दुपटी शिवणार आहे छोटे छोटे मोजे करणार आहे टोपरं विणणार आहे. आणि अहो लाडू तर विचारूच नका. लाडू खीर सुपारी अहो रोज मी तिला ना बाजरीची भाकरी आणि मिऱ्यांची चटणी करून खायला घालते की नाही बघाच. आपण हे सगळं करायला अजून वेळ आहे. तेच म्हणतोय मी. म्हण काय हो हे सगळे लाडू वगैरे हे बाळ झाल्यानंतर करतात ना. मग तुम्ही ही सगळी तयारी आताच कशाला करताय. हे ते लाडू नाही आहेत वेगळे लाडू आहेत. म्हणजे वल्लीला आता याची गरज आहे ना म्हणून करते. काय हो तुम्हाला आजोबा व्हायचे वेदच लागलेले दिसत आहेत. वल्लीच्या गरोदरपणाशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला. अरे देवा हा असा घोळ झाला काय. काय मावशीबाई आहो ते गर्भसंस्कारांचं पुस्तक वाचून वाचून माझ्या डोक्याची फार खिचडी झालीये. केव्हा काय करायचं केव्हा काय खायचं सगळा डोक्यात गोंधळ झालाय माझ्या. काय आपण एरवी तुम्ही खायचे पदार्थ दिसले की लगेच बचका भरून सगळं खाऊन घेता. आज एवढे असे लांब उभे राहून का बोलताय. नाही काय मावशीबाई हे जे सगळं तुम्ही आत्ता करताय ना ते माझ्या लेकीसाठी आणि माझ्या नातवासाठी करताय त्यामुळे मी नाही. बसा जरा तुम्ही बसा. दडपण आले का तुम्हाला. मला कशाला दडपण येईल ना. वल्ली गरोदर आहे ही बातमी ऐकल्यापासून मला फक्त आनंद आणि आनंदच झालाय. हो आनंद तर होणारच. आता घरात नवीन बाळ येणार म्हटल्यावर आनंदात शिवाय सुद्धा चांगले वाईट विचार येतात ना मनात आणि सगळा गोंधळ उडून जातो. तसंच झालंय तुमचं.
नाही हो मावशीबाई नाही तस तुम्ही काही काळजी करू नका. वल्लीच सगळं ठीक होणार आहे, मस्त होणार. माहेर नाही हो माझ्या लेकीला. माहेर काय आहे? हे माहेरच आहे तिचं, हे घरच आहे तिचं. नाही तसं नाही हो म्हणजे. मम्मा मम्मा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय लक्ष कुठं आहे तुझं? काय विचारते? हॅलो हाय. काही नाही ग बाळा, टेन्शन आलंय थोडस. कोणाचं? वल्लीच. ई तिचं कशाला टेन्शन येतेस? वल्लीच नाही, तुझं टेन्शन आलंय. माझं त्यात एवढं नवीन काय? तू वागतेसच तशी. मग खरं सांग काय झालंय? तसं नाही का बाळा, नीलचे आई आणि नाना यायचं ना लग्नाची तारीख ठरवायला. साखरपुड्याला जे काही झालं त्यानंतर पहिल्यांदाच भेटणार होत आम्ही, आणि मागच्या वेळेला काही सगळं चांगल्या नोटवर नाही ना झालं. ट्रस्ट मी, या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नीलने ऑलरेडी मला सांगितलंय त्याचे आई नाना या बाबतीत तरी बरेच कूल डाऊन झालेत आता. मी नाही जाणार आहे, मी सांगून ठेवतो मी कुठे जाणार नाही. अरे आता बाप होणार आहेस ना, लहान मुलांसारखा हट्ट काय करतो? मग मी तेच सांगतोय ना, त्या होणाऱ्या मुलाचा बाप मी आहे, मलाच का हकलताय तुम्ही इथन? मला कळलं पाहिजे ना काय चालू आहे ते. दाबाई बापू अहो हे असंच असत काय बायका बायकांचं चालू देत, मी पण निघतो. अरे ह्याला काय अर्थ, तुम्ही आपण पण हकलताय? जावंच लागणार आहे मला. जावं लागणार म्हणजे कुठे जायचं तुम्हाला? ज्येष्ठ नागरिक संघात माझं व्याख्यान आहे, चला ऐकायला चला. आप्पा हे काय करतील तिकडे येऊन? मी जाऊन येतो. म्हणा अरे ते गेले ते. हो काय ऐका ना, मी काय म्हणते तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राकडे जाणार. चल मला मित्रच नाही कोणी, मी नाही जाणार. रडीचा डाव खेळू नको रे सचिन, काय सांगितलं तरी याचा तोंड असं वाकलं. मला नाही जायचं कारण माझा मित्रच नाही ना कुठे, मी कुठे जाऊ? मी नाही जाणार, मी इथेच थांबणार आहे. हॅलो तू कुठे आहेस रे? मी रस्त्यात आहे. नाही म्हणजे तू सचिनचा मित्र आहेस ना? आहे. असं का विचारतेस? पण मग तू आजचा दिवस त्याच्यावर टाइमपास कर ना. अगं पण मी राधाला भेटायला चाललोय ना, तिच्याबरोबर वेळ घालवणार आहे. अच्छा अच्छा बरं बरं, म्हणजे मी त्याला परस्पर तिकडे पारिजातवर पाठवू का? बरं बरं ठीक आहे. काय मायमावशी? अगं पण अरे मी पाठवते त्याला. हा हा ठेवते फोन. अरे आता तू पारिजातवर जा, नील बरोबर टाइमपास कर. अजिबात नाही. तू हसू नकोस वल्ली, एक मिनिट, हे तुमचं नेहमीचं होत चाललंय आता. ते मागच्या वेळेस पण पार्टीच्या वेळेस असंच केलं तुम्ही, येऊ दिलं नाही अजिबात तिकडे पारिजातवर. काय गर्ल्स पार्टी म्हणे, आम्ही जर आलो नसतो ना लपून छपून तर कळलं पण नसतं तुम्ही ही नकला करताय आमच्या. हे मी जाणारच नाही. अय्यो मला आठवलं, ऐका ना, म्हणजे मी त्या पार्टीमध्ये जी नक्कल केली ती कशी होती? वल्ली हा मुद्दा आहे का आता? काय मुद्दा आहे? हाच मुद्दा आहे की तू आता पारिजातवर जा आणि तिकडे नील बरोबर टाइमपास कर, कळलं? एवढं काय असतं ग त्यात? म्हणजे थांबलो असतो मी थोडा वेळ, तर काय बिघडलं असतं? दादा तूच मला सांग, तुमच्या बॅचलर्स पार्टीला जर तुझी बायको आली तर चालेल तुला? नाही ना, तेव्हा तुम्हाला मेन विल बी मेन राडे करायचे असतात. मग आम्ही मुलींनी केली मजा तर काय प्रॉब्लेम आहे? तेच म्हणतोय मी, मजा करतात मजा करतात म्हणजे असं काय करतात? एक काम कर, घरी जा, वल्लीताईला असं प्रेमाने विचार नक्की काय येते, सगळं सांगेल तुला. तसंही तुझ्यापासून काही लपू शकत नाही. जस राधाला माझ्यापासून काही लपवता येत नाही बर का. मला टोमणा कळतो. टोमणा नाही गा, असंच बोललो. यार किती बोर होत आहे मग आजपासनं, नुसते पत्ते घेतोय पत्ते टाकतोय, ना कोणाची रमी लागते ना काही छान टॉक्स होत आहेत. कंटाळा यार, त्यापेक्षा तिकडे गेले असते तर थोडा फन तरी मिळाला असता. अगं पण तू मायाडी थांबलीस ना. पण म्हणून काय बोर नाही कहू शकत मी, सही सकाळपासून एवढा बोर करतोस. सॉरी हा, तुमचा काही वेगळा प्लॅन होता का? माझ्यामुळे वेळ नाही खराब झाला ना तुमचा? अरे नाही 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 सचिन दादा, इथं काय, इथं कधी मुड येतो कधी जातो.
आणि याला काय, वेळ काळ माणूस कुणी असला काय नसला काय काही फरक पडत नाही, याला व्यवस्थित बोर करता येतो. ओके नाही हे या तिसऱ्या चपला कुणाच्या आहेत बाहेर? आज हे इकडे आलेत वाटत सचिनराव. बायकांचा कार्यक्रम होता वाड्यात. तुम्ही बाबा होणार आहात नाही का? अभिनंदन. आजी जा ना प्लीज, आम्ही छान खेळतोय, खेळू दे. तू थांब ग जरा, मला कळू तरी दे यांचं काय चाललंय ते. यांचं एका वेगळ्या स्त्री बरोबर लग्न होत, ते मोडलं, मग पुन्हा परत पहिल्याच बायकोशी लग्न केलं, मग काय ती लगेच गरोदर राहिली. काय चाललंय यांच्या डोक्यात काही कळतच नाही. सगळ्यांच्याच आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी तुला कळल्या पाहिजेत असं काही कारण नाही. ओके नाही जा ना प्लीज. राधे, इथे या सगळ्यांबरोबर इतका वेळ घालवतेस ना, त्या पुरुषांना तुझी काहीही किंमत नाहीये, कळलं? वाजी असं काय म्हणताय? मी कुठे काय म्हणते, जगाची रीतच आहे अशी, बायकांना गृहित धरायचं, मग त्यांच्याशी वाटेल तसं वागायचं, हक्काचीच आहे ती. आज काही आठ नसताना कंत निमित्त नसताना तू झाडीने सुनाली ना, आम्हाला आवडलं बर. खरंय, आम्ही तुला बंधनं घालणारे लोक नाहीये राधा. थोडं तू जुडवून घे, थोडं आम्ही जुडवून घेऊ. अगदी खरंय तुमचं, अशीच जुळतात ना ती. घ्या कोकम सरबत कसं झालं, आवडलं ना? राधानी केलं. पिऊ की नको? नील ना. राधा आणि नील, आता आपण लग्नाचा मुहूर्त काढूया. मला माहिती आहे तुम्हाला घाई झाली आहे ते. हो हो बरोबर आहे गुरुजी. अहो ते काय प्री वेडिंग शूट म्हणू नका, फोटो काढतात ना ते, मग लग्नाचे कपडे म्हणू नका, लग्नानंतर फिरायला कुठे जायचं ते विचारू नका, सगळी तयारी झाली मुलांची. अहो आजकाल असंच असतं, पूर्वी आई वडील लग्न लावून द्यायचे आणि आपण फक्त बहुल्यावर चढायचं इतकंच होत, पण आजकाल तर सगळे मुलंच ठरवतात आणि तेही चांगलंच आहे म्हणा. समजून उमजून नात्यात पडणं कधीही चांगलंच, हो की नाही? म्हणूनच मला पण एक छान तारीख हवी लग्नाची. छान तारीख? छान तारीख काय असत, सगळ्याच तारखा छान असतात ना. मग 26 मार्च ही तारीख चांगली आहे का तुझ्या मते? एवढ्या लवकर? अगर नंतर मग उशीर आहेत तारखा. डन. नील, अरे जळगावचा असो की पुण्याचा असो, समधीकडे सारखंच असत बर. करेक्ट. काय ओ पोरीला बोलताय? नाही नाही बरोबर आहे, म्हणजे अहो राधा आहे म्हणून चाललंय सगळं, नाहीतर नुसत्या नीलने लग्नाची तारीख येईल पण काम संपणार नाहीत. नाही राधा, तू माझं कौतुक करतोयस का थट्ट करतोयस रे? नाही नाही ग बाळा, कोणी चेष्टा करत नाहीये तुझी. बर मग बाकीच बोलूया आपण आता. हा तेवढं बाहेर जाऊ द्या, म्हणजे बोलू आपण. नाना आम्हाला पण इन्क्लूड करा ना डिस्कशन मध्ये. अरे हे मोठ्या माणसाचं काम असत, तुम्ही जा फिरून या, ते तुमच्या पुण्याचं काय असत ते पिऊन या मस्त मस्त. काय मस्तानी? एकदम मी त्यांना सांगितलं होत इथे एक भारी प्रकार मिळतो. राधा नील तुम्ही दोघ पण मस्तानी? तुमच्यामुळे. बरं चला तुम्ही पळा आता आणि या लवकर आवरून. अरे तू घे रे, तिच्याकडे काय पाहतो. येतो येतो. कस आहे आपल्याला असं 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 मोकळेपणा ना बोलता येईल ना आता, म्हणून पोरायला म्हणलं जाते मस्त मस्त घेऊन या, आपले पिऊन या. काय ते देण्या घेण्याच्या गोष्टी का? हे बस बस काय, त्यांनी आता इतक्या उत्साहाने मुलांना पैसे दिलेत आणि सांगितलंय जा फिरून या, याचा अर्थ हाच होतो ना की मुलांच्या अपरोक्ष त्यांना काहीतरी बोलायचंय. मग दुसरं काय असणार, शिवाय यांची मुलाची बाजू मागण्याची पद्धत असेलच ना तुमच्यात. आपली आर्थिक स्थिती लपून राहिली आहे का,
आई प्लीज तू यात पडू नकोस. असू द्या हो, तुमच्या आई येत्या, वाटलाच ना त्यांना. पोरीकडे काही पैशाची मागणी बिगणी करतात काय? काळजीपोटी बोलल्या असतील त्या. नाही हो, काळजी असली तरी ठीक आहे, पण कुठे काय आणि कसं बोलायचं याचं भान ठेवायलाच हवं ना. आणि तुम्ही बोला ना, देवाणघेवाण याबद्दल काही असेल तर तुम्ही प्लीज मोकळेपणानं बोला माझ्याशी. अहो, आम्हाला फक्त राधा आणि राधा बरोबर एक नारळ द्या. तुमची लाख प्रॉपर्टी असू द्या हो, आम्हाला खुडक नको त्यातला. फक्त आम्हाला एवढं सांगा का कन्यादान कोण करणार आहे. नाही, साखरपुड्याच्या दिवशी तो विषय तसाच अर्धवट राहिला होता, असाच भरकटून गेला म्हणून विचारलं. हा का कन्यादान कोण करणार आहे बुवा? राधा माझी मुलगी आहे, तिचं कन्यादान तर मीच करणार ना. इतर कुणी कसं करेल, मीच करायला हवं. काय भाऊजी, कसे आहेत? बरं आहे ना? जमलं? मी बरी आहे. ओ, तुम्ही कसे आहात? आता सून येणार आहे, कसं वाटतंय? राधा, आणि आता जरा सुनेसारखी वाग. नाही म्हणजे घरातली कामं करणं, मोठ्यांचा मान राखणं. ओके, हे तू बोलतेस वल्ली? माई मावशी, परत ते सगळं जाऊ द्या. आधी मला सांगा लग्नाची तारीख काय ठरले. मावशी, 26 मार्च तारीख फायनल गेली. अरे वा, नको बाई का? अरे एक मिनिट, एवढं लवकर का ठरवले तारीख? अरे खूप तयारी करायची, असं काय बघतोयस तू? दागिने, कपडे आणि हॉल. माय मावशी, एवढी सगळी कामं कशी होणार? तू वेड आहेस का? आणि मला तर फराळाचं बघायला पाहिजे ना. मला तर एकदम दडपणच आलं बाई तारीख ऐकून. एक मिनिट, जिला खर तर हे ऐकून दडपण आलं पाहिजे. ती व्यक्ती कुठे? कुठे? ती वर आहे. वर? आणि दादा? वर पण वर आहेत. अच्छा, बर. माई मावशी, मी आले. कुठे चालले? ताई, केवढी तयारी आहे ही. बर, माझी आई तर म्हणत होती की राधाला लग्नात 3 साड्या कशाला हव्यात. तिने जर का ही सगळी तयारी बघितली ना तर चक्कर येईल तिला. बट सिरियसली, आय एम सरप्राईज तुझे घरचे या सगळ्याला रेडी झाले. त्यांना माहित पण नसेल ना याचं प्री वेडिंग फोटोशूट वगैरे. काहीच नाही माहिती अगं, ते काय सोशल मीडियावर नाहीत आणि इतक्यात आमच्याकडे कोणाचं लग्नही झालं नाही, त्याच्यामुळे हा ट्रेंड वगैरे काही संबंध नाही. चांगलंय, बरं चला. माझं झालंय आवरत, सचिन दादा वाट बघत असेल ना. ते एक मला जाम कॉमेडी वाटतं. आपण का करतो एकत्र फोटोशूट? अरे म्हणजे उलट डबल बुकिंग आहे म्हणून डिस्काउंट मिळाला ना. म्हणजे आपलं प्री वेडिंग आहे आणि त्यांचं मॅटर्निटी, काय संबंध, काय फरक पडतो? वल्ली ताईचं पोट पण नाही दिसत. हा मग तेच म्हणतोय मी. म्हणजे मी जे मॅटर्निटी शूट बघितलंय ते बघ ना कसं असतं जनरली. म्हणजे नवरा म्हणजे होणाऱ्या मुलाचे वडील मागे उभे असतात, पुढे आई उभी असते, तिचा फोटोवर आज असतो. जरा सध्या खूप जास्त फोटोशूट बघतोय असं नाही वाटत आहे तुला? तुला काय करायचं त्यांचं ते बघून घेतील ना. तू चिल मान. आणि तसंही आपल्याला ना फक्त एक निमित्त हवं असतं एन्जॉय करायला. त्यांची कंपनी पण मिळते ना मग. बर, ठीक आहे. मग काय, स्वप्न आहे माझं ते? हो बाळा, पण स्वप्न स्वप्नापुरतं ठीक आहे. जरा नीलच्या घरच्यांचा पण विचार कर. मग सगळ्या गोष्टींचा विचार करून कोण स्वप्न बघतं? अगं हो बाळा, पण पॅरिस म्हणजे काय सोपं आहे का? आपल्याला तिथं लग्न करायचं म्हणजे त्याबद्दल काही फार माहिती पण नाही अगं. म्हणूनच ज्या लोकांना माहिती आहे अशाच लोकांना हायर करायचं ना. हे बघ, तू प्रिपेअर्ड आहेस ना? मग फक्त एक काम कर, 80 लाख थोडेसे बाजूला टाक आणि बाकी सगळं मी हँडल करते. ओके, आणि आल्यावरती बोलू. आता मी जाते. बाय बाय, टेक केअर. आता काय करायचं ग? यासाठी घरात मोठी माणसं असावी लागतात. पण नाही, तुमच्या त्या रमा आजी, आजी म्हणून नुसतं मिरवायचं असतं त्यांना. नातीवर संस्कार वगैरे काही नाही, नुसतं बिघडवून ठेवायचं तिला. आता बोलून काय उपयोग आहे? हा, कुठे लग्न करायचं तर म्हणे परदेशात. आई तू जरा शांत होतेस का? मी बसतेच आहे का शांत? पण एवढं करून ते लग्न टिकलं म्हणजे मिळवली, नाहीतर आहे सगळंच मुसळ केला. अनामिका,
मला काय वाटत म्हणजे बघा, राधा तशी समजूतदार आहे ग, आणि अशा गमतीत बोलून गेली असेल, आपण जरा तिला समजावलं ना तर ती करेल, इथे पुण्यातच लग्न करेल. काय ना मावशी, माझी लेट चालली आहे सासरी, आणि जाता जाता मनातलं काहीतरी बोलून दाखवलं तिनं, तर मला ते पूर्ण करायला नको का? अगं बाई, पण तू एकटी काय काय पूर्ण करणार? प्रयत्न तर करू दे. मुलगी एक हट्टी, आई सात हट्टी. चांगले तिचे कान ओढून तिला सरळ करायचं, ते राहिलं. लाड करतायत तिचे, चोचले आहेत सगळे, नुसते चोचले. तू जरा शांत बसशील का आई? म्हणजे मला जरा विचार करताय. मला सांग, याआधी कधी तुम्ही फोटोशूट केलाय? नाही केलंय. अच्छा, आणि तुम्ही? नाही, आम्ही पण नाही केलं. वॉट रिली? राधा, तू कधी कॅमेरा फेस नाही केलायस? नाही अरे, खरंच नाही, म्हणजे तशी कधी वेळ झाली नाही ना. कुछ भी यार, म्हणजे मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना, मला वाटलं तू एक प्रोफेशनल मॉडेल आहेस. कधी आरशात बघितलंयस स्वतःला? ब्युटिफुल, ब्युटिफुल. थँक्यू. चला सुरू करूया ना आपण. हा हो, आपण सुरूच करतोय, पण आपण तुमच्यापासून सुरू करूया. मी? येस, द यंग अँड ब्युटिफुल मॉम टू बी. काहीतरी गडबड. काय झालं? म्हणजे तुम्ही शुअर आहात तुम्ही मॅटर्निटी फोटोशूट साठी चालाय? हो हो, सांगितलं नाही का तुम्ही? हो. नाही, मी म्हणालो ना काहीतरी गडबड आहे. म्हणजे तुम्ही शुअर आहात तुम्हाला असं नुसतं फोटोशूट, कपल फोटोशूट किंवा नुसतं प्री वेडिंग फोटोशूट करायचं नाहीये? नाही अरे, वल्लीताई खरंच प्रेग्नंट आहे, तिला मॅटर्निटी शूटच करायचं. वॉट? आय मीन कम ऑन, कोण म्हणेल वल्ली प्रेग्नंट आहे? आय मीन लुक ॲट, लुक ॲट, किती लीन आहे ती, किती फिट आहे तिचे केस, तिचे डोळे. वल्ली यार, मानलं तुला. सौ पुष्पवल्ली सचिन पटवर्धन नाव आहे यांचं, आणि त्या प्रेग्नंट आहेत. हो, नाव गोडच आहे पण खूप मोठं आहे. मी वल्लीच म्हणे, चालेल का? हा ठीक आहे, थँक्यू. ओके, होल्ड, थोडे मागे, थोडे मागे. ओके, पास, परफेक्ट, परफेक्ट. ओके, गो बॅक, गो बॅक. ओके, स्माइल, स्माइल. परफेक्ट, नाईस. काय करत आहे? काय करू? बसा. अरे नाही, ठीक आहे ठीक आहे, कोणीतरी जेलस आहे नाही का? या तुम्ही या. काय एक्झॅक्टली? ओके, आता राधा त्याच्या मांडीवर बस. ओके ओके, बसा झाडावर. ओके, पक्ष्यांसारखे बसा. राधा पक्ष्या एवढेच गोड असतो. अँड स्माइल, परफेक्ट. स्माइल प्लीज. होल्ड, होल्ड, परफेक्ट. तुम्ही स्माइल करा, स्माइल करा. त्यांच्याकडे बघा किती गोड स्माइल आहे. परफेक्ट. ओके, मी आले सर, एक मिनिट. प्लीज कॅरी ऑन. मी आले. ऐक ना मित्रा, फोटो टाकू ना मला. वल्ली, तुझे अजून फोटोज काढूया ये. आणि तुम्ही बाळाचे बाबा, तुम्ही पण या. हॅलो. वल्ली बरोबर लक्षात राहते, माझं नाव नाही लक्ष, मला बाळाचे बाबा. तुला ऐक म्हणत नाही बाळाची आई, मला का बाळाचे? चल ना. हॅलो, दीडशे आण तू जरा.
आदी यांचे कडू आहेत ना, चीज येत अजून तुझे कडू आहे. बर ओके. आता ह्या वेळेला ना आपण थोडा डोळ्यांचा वापर जास्त करू. बर. आणि सुंदर डोळे आहेत वापरले पाहिजेत. हो ना राधे, अगं डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे काय कळतंय का तू? हा मामा. राधे अगं वेडिंग प्लॅनर लग्नाचं सगळं बघेल ना, पण मग फ्लाईटची तिकीट, व्हिसा, पासपोर्ट हे सगळं कोण करणार आहे? मला अगं आपल्यात म्हणजे माई मावशी, नीलचे नाना नानी, या वल्ली या सगळ्यांचे तर पासपोर्ट सुद्धा नसतील. कसं करायचं हे सगळं? मम्मा ऐक ना, ऐक ना, वेडिंग प्लॅनर सगळं बघतात आणि सगळं म्हणजे सगळं. ओके का? एकदा आपण त्यांना लग्न कसं हवंय काय हवंय ते नीट सांगितलं की मग कॉस्ट्युम काय असेल, मेकअप कसा असेल हे सगळं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते मॅनेज करायची. आणि आपण नुसतं आपल्याच लग्नाला तिथे पाहुण्यांसारखं जायचं, काही बघावं लागत नाही आपल्याला, सुचील. सगळं म्हणजे खूप पैसे दिले की? ऑब्व्हियसली आशा सर्व्हिसला पैसे लागणारच ना. बर ऐक ना, मी काय म्हणते, आता मी जाऊ का प्लीज? आमचं फोटोशूट इथेच अडकलंय आणि माझा एक कॉस्ट्युम एक ड्रेस एवढंच चाललं. नंतर बोलू मी आल्यावर. ओके बाय बाय. ते प्री वेडिंग शूटचा अजून एक लुक राहिलाय, ठेवला फोन. वेडिंग प्लॅनर, प्री वेडिंग शूट, या पोरांनी लग्न ही प्रक्रिया किती कॉम्प्लिकेट करून टाकली. ओके आता दोघही उभे राहा, उभे राहा, उभे. ओके आणि आता वल्ली त्यांच्या सचिन त्यांच्या खांद्यावर असा. हा कळ, इथन खांद्यावर आठवायचं. नाही नाही मी दाखवतो ना, एक तुम्ही सांगा ना कळेल. हो नाही मी वल्लीनी तुमच्या खांद्यावर. बरोबर. जा तिकडे जा. हा चालेल, जा तिकडे तर जा, त्यांना इकडे येऊ. चालेल ब्युटिफुल वल्ली, ब्युटिफुल. क्लिक. ब्युटिफुल, ब्युटिफुल. बसू देत, बसा बसा बसा. असा फोटो काढा ना. नाही स्माईल प्लीज. दिवसभर कौतुक करून घेतलंय दोघींनी, आपण अपमान करून घेतलाय. काय कशी येणार मजा? ए तुम्ही काय वाटेल ते स्टोरीज खपू नका. ठीक आहे घराधा, चालायच. काय आहे ना, एका वेगळ्या पुरुषांनी आपलं कौतुक केलं ना म्हणून जळले हे. बरं पुरुष पोरग होत ते एवढस कॉलेजमध्ये असेल फार फार तर. मग तर अजूनच जळलात ना तुम्ही, कारण पुरुष असत तर ठीक आहे, कॉलेजमधला मुलगा होता म्हणून अजून जळलात ना. बोलले अग तुझी सासू इथे समोर बसली आहे. ठीक आहे माई मावशी, तुम्ही सासू असलात तरी तुम्ही माझी आई सुद्धा आहात आणि मैत्रीण सुद्धा, त्याच्यामुळे तुमच्या समोर मी बोलूच शकते. बरं ते सगळं जाऊ देत, मेन मुद्दा आमच्या लग्नाविषयी काय बोलत होतात? आणि काय बोलणार आम्ही, पॅरिस लग्नाबद्दल. बरं राधे, त्या वेडिंग प्लॅनरचा नंबर देतेस का, तिच्याशी बोलून घेते, पैसे भरून टाकते. म्हणजे हे जे काही सगळं डिस्कशन आम्ही करतोय ते टाळता येईल. ते आकडेमोड करताना घशाला कोरड पडली हो माझ्या. आहे ग मावशी, पाठवलाय. आला हो, आला. बरं ही बाई, ही वेडिंग प्लॅनर बाई फायनल? या. व्हेरी गुड. आणि 80 लाख पण फायनल? पाठवून देऊ. काय 80 लाख? मम्मा तू डायरेक्ट 80 लाख ट्रान्सफर करू शकतेस आता? नाही म्हणजे थोडी अरेंजमेंट केली आहे मी. कस? राधे अगं आपलं फार्म हाऊस विकायचं ठरवलं मी.
काय मला हे सगळं तुझ्यासाठीच तर आहे. तुझं पॅरिसचं स्वप्न पूर्ण करायला एवढं नाही का करणार मी. काय झालं प्राधी? तू का प्राधी यार काय बा? तुला कदाचित हे आवडणार नाही पण माझं आणि नीलचं वेगळं डेस्टिनेशन फायनल झालंय. आता काय नवीन? हो ना, इथे सगळ्यांना नाचवतेस हो राधा तू. पण मावशी ही जागा तुला आवडेल खरंच. आता आमची उत्सुकता ताणली गेली हा राधा. बोल बाई लवकर, कुठं करायचंय तुला लग्न? वाडा. झालं. लागले हिलाय भिकेचे डोळे. वाड्यात? बाळा पण तुझं स्वप्न होतं ना आयफिल टॉवरच्या समोर लग्न करायचं. अगं माझं स्वप्न म्हणून तू काय वाटेल ते करशील का? उद्या मी म्हणेन मला फिलिपिन्सच्या आयलंड वरती घर बांधायचं तर घर बांधणारेस का तू? ऑफकोर्स देणार, कारण मी तुझी आई आहे. नाही तू तुझ्या आईवर गेली असलीस तर जाशील पण काही भरोसा नाही. तू नाहीयेस ना माझ्या आईसारखा, मग का नाही केलीस मध्यस्थी? तू ओळखतोस ना आम्हाला. तुला कळतंय का मला आता कसं फील होतंय? कसं? खूप घाण, प्रचंड वाईट वाटलेलंय मला. हे बघ पट्ट्या, तू चांगला ओळखतोस ना आम्हाला आणि मी ट्रस्ट करते ना तुझ्या अर्जा. मी म्हटले होते तुला की मम्मा दुबईला चालले, तेव्हा तू तिला अडवायला गेला होतास की नाही. मग तसा तू मला का नाही आलास अडवायला? निदान एकदा फोन करून विचारायचं की राधा तुझी मम्मा खरंच असा असा विचार करते, सिरियसली घेते हे, तर तुला खरंच करायचं का लग्न असं का नाही विचारलंस मला? अरे तुझा आणि मम्माचा वाद आहे, तू माझ्याशी का भांडते? कारण मला तुझा प्रचंड राग आलाय आणि माझ्या हक्काच्या माणसांवर मी चिडले की ते त्यांना बोलून दाखवते क्लिअरली. मला मम्माला अजून नाही त्रास द्यायचाय रे. स्वप्न काय कुणाला कधीही पडू शकतात, ती एवढी सिरियसली नसतात ना घ्यायची. तू आता बोलता बोलता म्हणलीस की तुला वाड्यात लग्न करायचंय. घेतलंस ना मी किती समजूतदार आहे, किती वाईट इमेज केले तू माझ्या. असू नकोस, कुठत खड्डा पडला होता माझ्या. जेव्हा तू मला म्हणलीस ना की तू माझ्या कन्यादान करपट्या, मी तुला बोलून दाखवलं नाही, चेहऱ्यावरही दिसू दिलं नाही, पण कुठत खड्डा पडला होता माझ्या. खूप मोठी गोष्ट आहे राधा, तुला आता नाही कळणार त्याचं महत्व. ते फिलिंग काय आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हापासून मला असं झालंय की मी काय करू तुझ्यासाठी. म्हणजे ते नाही हा, म्हणजे मी तुला गिफ्ट देऊ शकतो, काय सोनं दिलं तू लग्नात घालशील मिरवशील, पैसे दिले FD केली तू व्याज खाशील कमवशील पैसे वाचतील, ते नाही. मला त्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं तुझ्यासाठी राधा. तुझ्या लग्नात त्या समारंभात प्रत्येक ठिकाणी मला असायचंय, माझं अस्तित्व दाखवून द्यायचंय तुला. मला म्हणजे तू वाड्यात तयार होऊन खोलीतनं बाहेर आलीस आणि मांडव बघितलास तर त्या मांडवाची जी सजावट असेल ना ती मी केलेली असली पाहिजे. चौरंगाला आपण केळीची पानं बांधतो, तू तिकडे येशील ते बघशील म्हणशील हा इकडे पूजा होणार आहे, ती केळीची पानं मी बांधलेली असली पाहिजेत. तुला होमकुंडापर्यंत. आता या मुलांची कसली मीटिंग ठेवली आहेस ग तू? नाही मावशी, खर तर काय आहे मला आणि मावशी काम काही नाही आहे. ऍक्च्युली मिस अनामिकांना राधा आणि नीलच्या बद्दल सचिन आणि वल्लीशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून काहीतरी कारण काढून त्यांना बाहेर पाठवलंय एवढंच. भाऊजी काय बोलायचं आमच्याशी? काय झालं? ऐक ना वल्ली,
तुला मी जवळची वाटते ना, आणि मी जवळची वाटते तशीच तशीच राधाही जवळची वाटते. हो पण तुम्ही का बोलताय आता हे सगळं? मी सांगतो म्हणजे त्यांना सांगायला थोडस अवघडल्यासारखं होईल म्हणून मी सांगतो. मावशी, सचिन, वल्ली, नील आणि राधाचं लग्न ठरलंय आणि नीलच्या नानांची अशी इच्छा आहे की राधाचं कन्यादान हे लग्न झालेल्या जोडप्यानेच करावं. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं आणि मलाही असं वाटतंय की या परिस्थितीमध्ये नील आणि राधाच्या लग्नात राधाचं कन्यादान तू आणि वल्लीने करावं. मला खात्री जितक्या प्रेमाने मी राधाला आशीर्वाद देईन तितक्याच प्रेमाने तुम्ही दोघही तिचं सगळं कराल. सचू, मी सुरुवातीपासूनच तुला भाऊ मानला, पण अलीकडे वल्ली माझी खूप जवळची मैत्रीण झाली. अरे वा अनामिका, छान. घरातल्या घरात अगदी साधेपणाने किती छान तोडगा काढलास तू. तुम्ही माझ्या लेकीला आणि जावई बापूंना एवढा मान दिलात. वल्ले वल्ले अग, आभार मान. कन्यादान करायला मिळणं यासारखं दुसरं पुण्य कर्म नसतं जगात. मला हे मान्य नाही. मी आणि सचिननी राधाचं कन्यादान करणं मला मान्य नाही. कसं असतं, जेव्हा बाळ हातात येत तेव्हापासून तो बाबा होतो. नाही तसं नाहीये, आईची जबाबदारी 9 महिन्यापासून असते ना. 9 महिने ती आई हे बाळ पोटात वाढवते. खूप मोठी जबाबदारी नाहीये का? आणि जबाबदारीच नाही हो, पण बाळाला काय हवं काय नको त्याचे हट्ट पुरवायचे, त्याला काय हवं नको ते बघायचं, त्याचं सगळं नीट होईल ना ही काळजी करायची, सगळं अनुभवते मी. खरंच आत्तापासून अनुभवते मी हे सगळं. आणि भावना किती छान आहे ते मला आत्ता कळतंय. आता तुम्ही विचार करा, एक गरोदर आईला एवढं वाटत असेल. ज्या आईने त्या मुलीला लहानपणापासून वाढवलं, तिचं लग्न होणार आहे, त्या आईला काय वाटत असेल. विचारही मी नाही करू शकत. मला खरंच माफ करा, तुमचा हा हक्क मी नाही हिरावून घेऊ शकत. मला माफ करा. नाही करू शकत मी. हे तू बोलतेस वल्ली. अगं बाई, किती समजूतदार झाली हे माझी सून. माझा तो विश्वासच बसत नाही. वल्ले, खरं आहे बरं का तुझं? जे सुनबाईंनी सांगितलेला पर्याय हा जरी बरोबर असला ना, तरी हे सुख, हा आनंद, याचा हक्क हा सुनबाईंना मिळायलाच हवा. हो, तुमचं म्हणणं खरंय आप्पा. तुम्हाला काय वाटतं, मी सनामिकांना असं वाटत नसेल किंवा आपल्या सगळ्यांनाच असं वाटत नाही? प्रश्न राधाच्या लग्नाचा आहे. मला मान्य आहे आपल्या सगळ्यांनाच असं वाटतंय आणि मी सनामिकांनाही असं वाटत असणारच की हक्क त्यांना मिळायला हवा, हा आनंद त्यांना मिळायला हवा. पण या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही, त्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. बल्ली, मी जरी तटस्थपणे तुला हे सांगत असले की तुम्ही दोघं कन्यादान करा, तरी मला वाटायचं ते वाईट वाटतच. काय करू, हे जरी खरं असलं तरी दुसऱ्यांनी कोणी कन्यादान करायचं असेल तर ते तू आणि सचिन सोडून कोण असू शकतं? माझ्या इतकंच
तुम्ही दोघही राधावर प्रेम करता तिला आपलं म्हणता हो की नाही? आणि तू मला बहीण म्हणतस ना, म्हणजे तू राधाची मावशी झालीस. उगाच नाही ना म्हणत माय मरू आणि मावशी जगो. काही नाही. मग कशाला बोलवलंस? नाही काही नाही. अरे काहीतरी बोलायला आलायस ना, बोल ना मग. राधा तू जळगावला गेलीस ना? हा आय गेस एकदा गेले पण आठवत नाही का? काही नाही, आपण लग्न झाल्यावर जाऊ ना म्हणून विचारलं. ए राईट, हो मम्मा म्हटली होती मला लग्नानंतर तुमच्या देवाला वगैरे जायचं असतं ना. राईट राईट राईट. एक काम करायचं का, सगळ्यांना घेऊन जायचं का? म्हणजे अशी छान शॉर्ट ट्रिप होईल, पिकनिक सारखं. मे बी वन नाईट टू डे स्टे, आणि मग फिरायचं वगैरे असेल तर मग एक एक्स्ट्रा डे, आणि मग हवं तर परत येऊयात आणि मग एक्सटेंडेड हनीमून कंटिन्यू करू. मग पुण्यात आल्यावरती काय कसे डिटेल्स करायचे फिगर आउट करू. वॉट्स इट? हा नाही बरोबर आहे तुझं, म्हणजे सगळ्यांसाठी होईल शॉर्ट ट्रिप, पण आपलं नाही ना तसं होणार. म्हणजे आपल्याला काही दिवस राहायला लागेल ना तिथे. आई ना ना तुझ्या बरोबर पण वेळ नसेल ना मिळत. मग असं करायचं का, आपण गेल्यापासून जो पुढचा वीकेंड येईल त्यानंतरच परत येईल, म्हणजे कमीत कमी चार पाच दिवस पुढचे राहत आहे. राधा आपल्याला एखाद दोन महिने तरी तिथे राहावं लागेल. तू चेष्टा करतोय ना? नाही अगं मी खरंच म्हणतोय, घर आहे ते माझं. ओके मग जनरली बघ ना, लग्नानंतर मुली नवऱ्याच्याच घरी जातात ना, तेच त्यांचं घर होतं तसं. एक 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 मिनिट, म्हणजे तुला आता काय म्हणायचं की सगळं सोडून मी आता जळगावला शिफ्ट होऊ कायमची? नाही 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 असं नाही, आणि कायमचं नाहीच म्हणत आहे मी, पण काही दिवस तर राहावंच लागेल ना. नील काही दिवस याचा अर्थ चार पाच दिवस मॅक्सिमम, दोन महिने असा होत नाही. दादा मला तुला फोर्स नाही करायचं, पण माझ्या घरच्यांची अपेक्षा असणार ना की आपण तिथे राहावं. नील तू काय बोलतोस हे कळतंय तुला? जळगावला जाऊन राहायचं हे आपलं कधीही बोलणं झालं नव्हतं. आणि एक तर तू स्वतः इतके वर्ष पुण्यात राहतो, सो मी ऑलरेडी अज्युम केलं की लग्न झाल्यावरती आपणही पुण्यात राहणार होत. आणि मुळात नाना म्हटले म्हणून लवकर एंगेजमेंट केली आपण, लवकर लग्न करतोय. आणि आता तू माझ्याकडनं असं एक्सपेक्ट करतोस की मी सगळं सोडून जळगावला येऊ राहायला, हे तुला खूप जास्त नाही का वाटत? ते तू कसं एक्सपेक्ट करतोस माझ्याकडनं की हे सगळं सोडून मी जाऊ तिकडे? मला नाही ऍडजस्ट होता येणार या सगळ्याशी. तू असं का बोलतेस राधा? मला माहितीये की तुला कायमचं तिकडे राहायला येणं शक्य नाहीये, पण मी एवढंच म्हणतोय. नील ऐक ऐक, हे बघ एक क्लिअर करते, मला तुला हर्ट नाही करायचं, पण तू अरे अचानकपणे असा बॉम्ब टाकतोयस माझ्यावरती, मी पॅनिक झाले आता लिटरली. आणि या सगळ्याशी टर्म्स वर यायला मला थोडं मेंटली प्रिपेअर व्हायला लागेल प्लीज. इतकी तयारी करावी लागणार आहे का? असं नाही यार. मग कसं? काय सोड, चल जाऊया आता. हे बरं, माझा मूड नव्हता तर म्हणे मला करमेल का, आणि आता तुझा मूड नाही येत आहे असं, तुझा असा मूड असेल तर मग मी कसा मिक्सअप होऊ आतमध्ये? नील कसं असतं ना, आपल्याकडे लग्न झाल्यावरती मुलींकडून प्रचंड अपेक्षा केल्या जातात. आता तुझंच उदाहरण घे ना, तू इतकी वर्ष पुण्यात राहतोयस, तू कधीही असा शेवटचा दोन दोन महिने जाऊन जळगावात राहिला असेल, पण ते चाल, पण आपलं लग्न झाल्यावरती मी तिकडे जायचं राहिलं, तुला तरी पटतंय? आता मला एकच मुद्दा पटतोय की माझ्या आई नानांना तुझा सहवास हवाय, त्यांना ओळख करून घ्यायचे त्यांच्या सुनेशी, आणि तुला नाही एका उत्सुकता माझ्या घराविषयी, माझ्या घरातल्या पद्धतींविषयी आहे रे. पण असं जाऊन राहायचं आहे ना, तूच बघ ना मी तुझ्या घरी किती सहज वावरतो, किती मिळून मिसळून वागतो, तुला छान वाटत ना? वाटत. एवढं करशील का माझ्यासाठी? हे बघ मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करीन, आणि मला तुझ्या घरी राहायला आवडेलही, पण मी